आवाज मानदेशाचा। दहिवडी तालुका मांड जिल्ह्यामध्ये पूर्व भागात उन्हाळी पाऊस सोडला तर जून आणि जुलै महिन्यामध्ये कसलाच पाऊस पडला नाहीये। यामुळे चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे, तसेच तालुक्यातील काही महसूल मंडळात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। या टंचाई परिस्थितीमध्ये शासनाने तात्काळ चारा छावणी उघडण्यास प्रस्ताव मागणी करणे गरजेचे असल्याचं नगरसेवक महेश जाधव यांनी म्हसवड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय। पुढील काळातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीबाबत आतापासून नियोजन सुरू करणे गरजेचे आहे। जिल्ह्यात मान तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढते, आता पाणी टंचाई पाठोपाठ चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालाय। चारा उपलब्धे अभावी जीवापाड जपलेली जनावरे सांभाळायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे। जनावरांना चारा पुरवठा करण्यासाठी फलटण बारामती कराड नातेपुते या तालुक्यातून चारा विकत घेत आहेत। त्यातच दुधाचे दर देखील अनेक दूध संघ तसेच दूध संकलन केंद्र चालकांनी पाडले आहेत। यावरती प्रांत अधिकारी तहसीलदार यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करून छावण्या सुरू करण्याची मागणी नगरसेवक महेश जाधव यांनी निवेदनाद्वारे केली असल्याचे यावेळी सांगितले। या पत्रकार परिषदेला संजय माने, अरविंद हुबाले, अमोल खोत, विशाल पाटील, किरण शेटे उपस्थित होते। मान चौफेर न्यूज उपसंपादक संदीप जठार, गोंदवले। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।